सोशल मीडियावर दररोज नवनवे व्हिडिओ व्हायरल झाल्याचं पाहायला मिळत आहे. काही व्हिडिओ इतके भावनिक असतात की ते पाहूनच डोळ्यात अश्रू येतात, तर काही व्हिडिओ हे असे असतात जे पोट धरून हसायला भाग पाडतात. सध्या व्हायरल होत असलेला असाच एक व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाहीये. हा व्हिडिओ पाहून कोणताही पती आपल्या पत्नीच्या मदतीसाठी किचनमध्ये जाण्याआधी 10 वेळा विचार करावा लागेल. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये दिसतं की एक व्यक्ती किचनमध्ये सफाई करत आहे. त्यानं हातात एक कपडा घेतला असून कामात अगदी मग्न होऊन तो किचनची साफसफाई करत आहे. इतक्यात तिथे एक महिला येते. ही महिला बहुतेक त्याची पत्नी असावी. महिलेनं काळ्या रंगाचा बुरखा घातलाय आणि तिच्या हातात पाण्याचा एक कॅन आहे. एका लांब दोरीनं बेलनाच्या बांधलेलं हे कॅन महिला आपल्या पतीच्या हातात देते आणि यानंतर ती पिठानं भरलेली एक प्लेट या बेलनावर ठेवते. पतीचा बॅलन्स मेंटेन करण्यासाठी अतिशय सावधगिरीने हे पकडतो. इतक्यात ही एक महिला कात्री हातात घेते आणि बेलनाच्या बांधलेली पाण्याच्या कॅनची दोरी ती कापून टाकते. तिनं असं करताच पिठाची प्लेट उडून त्या व्यक्तीच्या तोंडावर धडकते आणि त्याचा संपूर्ण चेहरा पिठामुळे पांढरा होतो. यानंतर या व्यक्तीचा चेहरा पाण्यासारखा होता. हा मजेशीर व्हिडिओ इंस्टाग्रामच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ लोकांच्या चांगल्याच पसंतीस उतरत असून लोक ही व्हिडिओ क्लिप केवळ शेअर करत नाहीयेत तर यावर मजेशीर प्रतिक्रियाही देत आहेत. व्हिडिओ आतापर्यंत 7,000 हून अधिक लोकांनी लाईक केले आहे.